ओबीसी इंपीरिकल डाटा के संदर्भ में विजय वडेट्टीवार ने देवेंद्र फडणवीस के वक्तव्य को मान्य करते हुए उनके समर्थन में अपनी प्रतिक्रिया दी। कहा कि देवेंद्र जी ने दी हुई जानकारी सही है और इस संदर्भ में हुए नए बदलाव के बारे में अधिक जानकारी दी। देवेंद्र जी बोलले त्याची माहिती आम्हाला यापूर्वीच मिळालेली आहे। देवेंद्र जींनी सांगितलेली माहिती काही अंशी खरी आहे, कारण सॅम्पल डाटा गोळा करत असताना गावातील पहिल्यांदा आडनावाची माहिती गोळा केली गेली आणि एका आडनावाची माणसं एका जातीची असू शकत नाही। महाराष्ट्रामध्ये उदाहरणार्थ जर शिंदे आडनावाची माणसं आहेत तर त्यांना मराठा म्हणून तुम्ही समजाल। शिंद्यामध्ये शिंदे समाजामध्ये NT पण शिंदे आडनाव आहेत, OBC आहेत, कुणबी समाजात आहेत। त्यामुळे तुम्ही आडनावावरून जर हे आपण ठरवायला लावलो की हे आडनावाचा माणूस मराठा जाधव, महाराष्ट्रभर जाधव सरनेम आहे, असे अनेक सरनेम आहेत की ज्यातून आपण सॅम्पल सर्वेच्या माध्यमातून मोठा समाजच आहे असं गृहीत धरून जर करायला लागलो तर मला वाटतं त्यातून OBCचे एकूण असलेली संख्या ही कदाचित कमी जास्त होऊ शकेल आणि त्यामध्ये OBCचं नुकसान होईल ही भावना आमचीसुद्धा काही अंशी होती। मी आपल्याला या संदर्भात मी कालच मांटे यांच्याशी बोललो, मी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी बोललो, आज माझी सकाळीच चर्चा आमचे ग्रामविकासचे प्रधान सचिव त्यांच्याबरोबर झाला आहे आणि मी देवेंद्रजींनाही आश्वस्त करू इच्छितो की आमचं लक्ष यावर संपूर्ण बारीक आहे। ते म्हटले त्यामध्ये काही अंशी तथ्य आहे, त्यांच्या मुद्द्याचं मी काही अंशी समर्थन करतो, पण ही बाब आमच्याही लक्षात आली आणि त्यानंतर आम्ही अलर्ट मोडवर आलो आणि हे डेटा गोळा करत असताना आम्ही सांगितलं आहे की तुम्ही जर त्यामध्ये थोडी दुरुस्ती करा। आता अशी दुरुस्ती करायचं ठरलं आहे की हे डेटा गोळा करत असताना गावामध्ये सरनेम नंतर त्या सरनेमची माणसं कुठल्या जातीची आहेत, कुठल्या कॅटेगरीमध्ये आहेत, ही सुद्धा माहिती आता आपण त्या ठिकाणी असलेल्या ग्रामपंचायतीकडून करून घ्यायची आणि त्यांच्यापुढे तो OBC कॅटेगरीचा असेल तर OBC, SC कॅटेगरीचा असेल, ST असेल, VJT जो पण असेल ती तशी नोंद केल्यानंतर हा प्रश्न मला वाटतं सुटेल। मला हीच भीती होती ज्या पद्धतीनं आडनाव गोळा करत असताना तीच भीती देवेंद्रजींनी व्यक्त केली आणि ती आता आमच्या लक्षात आली आणि आम्ही निश्चित रूपानं यामध्ये सुधारणा करू। नाहीतर मी सरकारमध्ये जरी असलो तरी आम्ही जे कमिशन नेमलेलं आहे त्याला आम्ही TOR दिला आहे, टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये जाऊन त्यांनी काम करायचं होतं, त्याच्या स्कोपच्या त्यांनी काम करत असताना हे सगळं विधेयक काही पिरियड थोडंसं मर्यादा होतं, कालावधी फार कमी होता आणि अशा स्थितीमध्ये सॅम्पल सर्वे करूनच आपल्याला काम करायचं होतं। आम्ही असंही म्हणालो होतो त्यावेळेस की आपल्याकडे मोठ्या प्रमाणात यंत्रणा आहे, त्याचा वापर करा। 20 लाख कर्मचारी राज्यामध्ये आपल्याकडे आहेत, प्रत्येक ग्रामपंचायत किंवा गाव पाहिलं तर शाळांचे शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी असं धरलं तरी 7-8 लोकं आपल्या एका गावामध्ये सहज मिळतील आणि त्यांनी जर एक गाव 600-500 घरांचं आहे, 3-4 दिवसामध्ये आपण सगळ्या फॅक्ट्स आपल्या लक्षापुढे येऊ शकतील, वास्तविकता लक्षापुढे येऊ शकेल आणि ते कुठेही यामध्ये गडबड होणार नाही अशी सुद्धा विनंती मी मुख्यमंत्र्यांना आणि आम्ही आमच्या जयंत भाटिया साहेबांना किंवा आयोगाचे अध्यक्ष आणि आमचे ग्रामविकास, कारण हे सर्व काम ग्रामविकासच्या अंडरमध्ये सुरू आहे, ग्रामविकास विभाग आणि त्याचे सचिव आमचे सगळे SES आहेत, अतिरिक्त मुख्य सचिव, ते सगळं काम बघताय आणि राजेश कुमारजी त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि ही बाब आमच्याही लक्षात आली आणि देवेंद्रजीच्याही लक्षात आली, त्यामुळे आता आम्ही सुधारणा करू आणि यामध्ये नक्की बदल होईल। OBCचं कोणत्याही पद्धतीचं नुकसान होत असेल तर मात्र ते आम्ही सहन करणार नाही आणि होऊ देणार नाही आणि आवश्यकता असेल तर तिथे विरोध करू। पदापेक्षा, खुर्चीपेक्षा OBCचं अहित होत असेल तर ते मात्र विजय वडेट्टीवार सहन करणार नाही। आदमी की तकलीफ को तो समझो, बाहर बाहर उठो बैठो जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं,
तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।